गीताच नाव ज्याचे हो उन्नत हा माखा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा ही जननी वीरांची हा मुलुख विचारांचा सामर्थ्य चळवळींचे इतिहास कणा त्यांचा चालवितो निर्धारी वारसाच शिव माझा प्रेम म्हणून पुढे आहे हा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे. आता आजच्या ठळक घडामोडी. कोरोना रुग्ण वाढू नये म्हणून कुंडाने वार ग्रामपंचायत मार्फत जंतुनाशक फवारणी साफसफाई व सर्वे करण्याचे काम जोरात सुरू. धुळे शहरात मास्क न लावणारे व मोटरसायकल वरती डबल सीट फिरणारे यांच्यावरती मनपा अधिकारी करणार रोज दंडात्मक कारवाई. पूर्ण जगात व भारतात कोरोना महामारीमुळे अख्खे जग हैरान झाले आहे. यातच गुंडाने वार ग्रामपंचायत मार्फत संपूर्ण गावात कोरोना महामारी रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहे. 3 महिने लॉकडाऊन असल्याने कोणतेही कामे ग्रामपंचायत मार्फत करता येत नव्हती, परंतु लॉकडाऊन खुले झाल्यापासून संपूर्ण गावात ग्रामीण आमदार कुणालबाबा पाटील यांच्या सहकार्याने रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे बारीक गोळ्यांचे घरोघरी वाटप करण्यात आले. तसेच धुळे जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांच्या मार्फतही ट्रॅक्टरद्वारे संपूर्ण गावात जंतुनाशकाची फवारणी केली आणि इतर साहित्य देऊन औषधेही उपलब्ध करून दिलेत. ग्रामपंचायतमार्फत वेळोवेळी जिल्हा परिषदेचे महिला अधिकारी मार्फत आरोग्य कर्मचारी आशा वर्कर अंगणवाडी महिला मदतनीस प्राथमिक व माध्यमिक शिक्षक हे घरोघरी जाऊन कोरोना संदर्भात सर्वेही करीत आहेत. या गावात 1 रुग्ण आढळला होता, परंतु सर्व डिस्टन्सिंगची काळजी घेतल्याने आता या गावात रुग्ण नाही अशी माहिती सरपंच दादाजी रावण मोरे यांनी दिली. यावेळी उपसरपंच सदस्य श्रीमती रत्ना पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष चंदूबापू पाटील, पोलीस पाटील दयानंद गायकवाड, अविनाश सेला, माजी सरपंच आबा कांबळे, कन्हैया अण्णा आणि ग्रामस्थ यांनी मोठे सहकार्य केले आहे. दादाजी रावण मोरे सरपंच कुंडाने वार तालुका जिल्हा धुळे. की संपूर्ण जगामध्ये जो कोरोनाने थैमान घातलेला आहे की आपण पाहतोय की सर्वेकडे सर्व घबराटीचं वातावरण निर्माण झालं या विषाणूच्यामुळे, तर आमच्या गावामध्ये पण कोरोनाचा एक पेशंट आढळला आणि आम्ही घेतलेली जी काळजी आहे की ते तुम्हाला सांगतो की आमच्या गावामध्ये जेव्हा कोरोनाचा पॉझिटिव्हचा पेशंट आढळला आम्ही विविध प्रकारची काळजी घेतली की त्याच्यामध्ये आमचं गाव पूर्ण सॅनिटाईज केलं, नंतर गावाचे स्वच्छता केली, गावात कुठल्याही पद्धतीने गटारी वगैरे असं गलिच्छ असं काहीच राहू दिलं नाही, सर्व साफसफाई केलं आणि गावात असं एक ऊर्जा निर्माण केली की बा कोरोनापासून आपण कसं पद्धतीने सुरक्षित राहू शकतो. लोकांच्या याच्यामध्ये आपण ते सर्व रुजवलं आणि लोकांना सांगितलं की घाबरू नका आणि कोरोनाविषयी सर्व त्यांना अधिक प्रकारे चांगल्या प्रकारे माहिती दिली आणि सर्व गावामध्ये कोरोनाविषयी जागरूकता निर्माण केली. आणि या आमच्या गावामध्ये की जो कोरोना पॉझिटिव्ह पेशंट आढळला आणि त्याच्या फॅमिलीला आम्ही क्वारंटाईन ठेवलं सिव्हिलमध्ये आणि जेव्हा त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरीसुद्धा आम्ही त्यांना समज दिली व तुम्ही 14 दिवस पुढचे 14 दिवस कुठं जाऊ नका की घरात बसा, सुरक्षित राहा असं प्रकारे आम्ही त्यांना संदेश दिला. आणि गावासाठी काय काय हे राबवलो की गावात जो कोरोनाचा विषाणू आहे की हा त्याच्यापासून जागरूकता आणण्यासाठी लोकांमध्ये जी ऊर्जा चेतना निर्माण करतो की तीच एकदम सर्वात महत्वाची की तुम्ही घाबरू नका की त्याला संघर्ष कसा करा ही त्यांच्यामध्ये एक समज निर्माण केली. आणि या समजमध्ये आमच्या सर्व ग्रामस्थ माझ्या पाठीशी सदैव उभे राहिले. हे सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील, हे सर्व माझ्या सदैव नेहमी पाठीशी आहेत आणि आमच्या ग्रामपंचायत ॲक्टिव्ह ग्रामपंचायत सदस्य म्हणजे रत्नताई की या पण माझ्या नेहमी सदैव माझ्या बरोबर असतात, म्हणून मी सर्वांचे व ग्रामस्थांचे सर्वांचे आभार व्यक्त. कोरोना विषाणू महामारीमुळे धुळे शहरात रोज मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत असल्याने
माननीय जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सकाळी 6 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सर्व दुकाने व्यापारी व जनतेला मुभा दिली आहे। त्यातच सोशल डिस्टन्सिंगचे सर्वांनीच पालन करून प्रत्येकाने मास्क लावून वावरणे विना मास्कचे दिसल्यास जागर दंड करावा असे आदेश धुळे महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना आदेशित केले आहे। त्यानुसार आज सकाळी 11 वाजता माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येणारे जाणारे यांच्यावरती मास्क न लावल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली। मोटरसायकल यांनाही चेक करून दंड केला। कोरोना विषाणू पासून कोणीही बाधित होऊ नये म्हणून शासनाकडून कारवाई करून काळजी घेतली जात आहे। जनतेला आम्ही एवढेच आवाहन करतो, मोटरसायकलवरती एक सीट फिरावे आणि मास्क लावणे कंपल्सरी आहे। वारंवार सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहनही मनपाधिकारी प्रशांत जाधव यांनी केले आहे। शहरामध्ये राज्यात कोरोनाचा प्रसार हा सातत्याने वाढत असून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मनपा तसेच पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या मार्च महिन्यापासून पथक नियुक्त केलं असून त्याअंतर्गत शहरामध्ये विना मास्क फिरणारे तसेच अनलॉक प्रक्रियेत दुकाने जे उघडली त्यामध्ये संविषय दिवसाचे पालन न करणारे रस्त्यावर थुंकणारे अशा लोकांवर व गर्दी जमा करणारे दुकानदारांवर जे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नाही त्यांच्यावर सातत्याने कारवाई होत आहे। आज रोजी माशे कलेक्टर ऑफिस गेटजवळील कारवाई चालू असताना गेटवर दोन व्यक्ती विना मास्क आढळल्याने आज त्यांना दंडात्मक कारवाई केली असून ही कारवाई सातत्याने चालू असून अविरतपणे शहरामध्ये जे मनपा प्रशासन आयुक्त मनपा प्रशासन धुळे त्याच्यातर्फे शहरातील नागरिकांना तसेच व्यावसायिकांना आवाहन करण्यात येते की प्रत्येकाने दुकान उघडताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, सॅनिटायझरचा वापर करावा, तसेच प्रत्येक ग्राहकाला व नागरिकांनी आपल्या चेहऱ्यावर मास्क ठेवून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे। बातमीपत्र इथेच संपले, पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात, तोपर्यंत।